कुठे गेला? आम्ही आलो की तयार होऊन व्हिडिओ बनवायला. चल तुला व्हिडिओ करायचा तुलशा स्टँड इकडे तिकडे कुठे बघायला? हो इथं मी आहे बघा, दिसतोय का तुम्हाला? चला की मग व्हिडिओ बनवा. आम्ही तर तयार झालो बाबा. तुम्ही नाही का तयार झाला? तुम्ही झाला होता यार, पण तुम्ही मस्त नटून येचाल. पण हे घर काय? घरच काय करताव? घरच काय करतो म्हणजे आपलं घर आहे, काय करायचं असतंय? व्हिडिओ बनवायचं. इथं ह्याच घरात का? ह्याच घरात म्हणजे आपलंच घर आहे. इथंच व्हिडिओ करायला लागणार आहे आपल्याला. कुठे जातो अजून दुसरीकडे? तू बोर झाला ना घरात व्हिडिओ करून करून? बोर होत असते का? आपलं घर आहे, बोर व्हायचं नसतं. आपल्या घरात आपण व्हिडिओ केले लय भारी वाटत असते. उलट तुला भारी वाटून करायचंय, दुसऱ्या बघणाऱ्या माणसाला भारी वाटायला पाहिजे. रोज 6 महिने चाललं ह्याच घरात करते व्हिडिओ, रोज इथलं लोकेशन. तुला तर वाटतं एका ठिकाणी रोज रोज व्हिडिओ करावं? हा मला तर काय वाटत नाही बाबा. कारण मला बघा, ही एक लेकरू आहे, अजून एक बारकं लेकरू आहे. त्या दोन लेकरांना बघून, घरातले कामं बघून माझी मला व्हिडिओ करावं लागते. त्यामुळे बाहेर तर काय जाणं शक्य नाही. त्यामुळे मी इथंच व्हिडिओ बनवायचं असलं. तू बनवशील का? पण माणसाला बघायला आवडलं पाहिजे का? नाही तू मस्त बनवची तर रोज घर लेकरं सांभाळून. पण माणसाला कशी सवय माहित आहे का? रोज नवीन नवीन ठिकाणं, जरा शेताकडे जाऊन, कुठं बाहेरच्या गावातल्या सिटीत जाऊन, असं लोकांची मागणी आहे. लोक म्हणायला लागली तुला उठते ती रोज इथं व्हिडिओ करते, ती दुसरं काय दाखवत बी राहते बाहेरच्या ठिकाणचं. हा काय दुसरीकडे दाखवायची गरजच नाही. आपण हिथं आपण आपल्या घरात करायचं वाटल्यास आपण ताईकडे जाऊन करायचं. दुसरीकडे कुठं जाताच येत नाही आपल्याला, बाहेर फिरताच येत नाही. त्यामुळं नवीन दाखव काय? नवीन रोज काय हो? हे असलं प्लेटचं घर आहे म्हणते ती, त्याला काय कलर नाही ना का आहे का काय आहे लोकांना बघूच वाटणार. आता 6 महिने झाले. आणि पहिलं कसं टिकटॉकला तीच, टिकटॉकला पण आपलं काय होतं? पत्र्याचं घर. रोज उठलंय त्या पत्र्यात, रोज उठलंय त्या पत्र्यात. लोक तेव्हा पण टिकून गेलती ना, आता तसंच म्हणाली माणसं. ह्यांना काय दुसरं नाही काय? पत्र्याचं घर होतं तेव्हा शिवानी बारकी होती माझी. आता हे घर झालंय खरंय, पण आता खुशी बारकी आहे माझी. बारक खोल लेकरू घेऊन कुठं जाता येत नाही. बाहेर फिरणं चांगलं आहे का? बारक लेकरू घेऊन आपल्यालाच ताप होत असतो. नाही ग, पण आपल्याला पण वाटतंय ना बाहेर जावं, मोठं चांगलं चांगलं लोकेशन दाखव वाटतंय ना. सांग बरं. आपल्याला पण लय वाटतंय व, पण आता करणं म्हणजे आपल्याला तर करू वाटते. वेगवेगळ्या ठिकाणी जावं, वेगवेगळं काय काय लोकांना जाऊ वाटते. पण आता आपली दोन्हीच्या दोन्ही लेकरं बारके आहे, त्यांना घेऊन कसं बाहेर जायचं? आता बाबा बाबा, आता पब्लिकने तर तशा कमेंट टाकलेल्या आपल्याला की कमेंट कड आपण इग्नोर करायचं असतं. ती चांगलं कमेंट दिल्यावर आपल्याला प्रोत्साहन मिळतं. वाईट कमेंट दिल्यावर आपल्याला म्हणजे वाईट वळणाकडे वळायला बघतो. पण तसं करायचं नसतं. करणारे करते ते, आपण त्यांना इग्नोर करून पुढे जायचं असते. मग आता ह्याला सांग, आता काय सांगायचं तुला? आता मी तर तुम्हाला एवढंच सांगेल बघा मित्रांनो, आम्ही बारकली करू घेऊन कसं व्हिडिओ करतो आमच्या आम्हाला माहित आहे. त्याच्यात बाहेर फिरून व्हिडिओ करायचं म्हणल्यावर ते काय आमच्याच्यानं शक्य नाही. तुम्हाला रोज रोज नवीन व्हिडिओ बघायला भेटतील, नवीन नवीन कॉमेडी. पण लोकेशन तुम्हाला हेच बघायला भेटलं, अजून मधून बघायला भेटलं वेगळं. पण रोज रोज काय तुम्हाला आम्ही नवीन नवीन लोकेशन आणून दाखवू शकत नाही. का बाहेरचं लोकेशन तुम्हाला दाखवू शकत नाही का? आता ही आहे ती बारकी शिवानी आमची, दुसरी आहे ती खुशी बी लय बारकी. ह्याला आम्ही घेऊन कुठं बाहेर जाऊ शकत नाही कुठल्याच ठिकाणी. आणि नेलं तरी दोन दोन लेकरांना सांभाळायचं, लेकरांकडे पण ध्यान द्यावं लागणार, परत व्हिडिओ कडे पण ध्यान द्यावं. ती जमणारच नाही. त्यामुळे आम्ही बाहेर जायच्या भानगडीतच पडत. कारण तुम्ही काय आता नवीन लोकेशनची मागणी करू नका. आम्ही अधून मधून देत जाईल कुठं नवीन नवीन लोकेशन. पण सारखं काय आमची जण शक्य नाही. कारण हे आमचं हायचे आहे कॉन्सेप्ट मात्र आमचं नवीन वेगळं. हा व्हिडिओ मध्ये कॉन्सेप्ट मात्र वेगवेगळं असणार बघा. शिवानी कॉमेडी, आत्या, मी, आम्ही दोघं सारखं वेगवेगळं दिसणार तुम्हाला कॅरेक्टर. फक्त तुम्ही आमची कॉमेडी बघा, आम्ही काय कॉमेडी दाखवतो ती बघा. पण लोकेशनची काय मागणी करू नका. भरपूर लोकांचे कमेंट बघितले तुम्ही, नाही तर काय रोज रोज व्हिडिओ करता, नवीन लोकेशन आम्हाला दाखवा, काय रोज रोज इथं दाखवता वांडे असलेलं. मग आता परिवारात आमचं कॉन्सेप्ट आहे, तिथंच कॉमेडी आमची रोज फिरून तिथे येते. मग आम्ही तर काय करणार कुठं? आम्ही रायटर लावायचा, लेखक लावायचा. हसवण्याचा प्रयत्न करा, तुम्ही हसत राहा. बाकीचं काय? आम्ही तुम्हाला हसवतो, तुम्ही आम्हाला नाराज करता, असं काय करू नका. जी खरंच कलाकार आहे त्याला माहित आहे, फक्त त्यांना कॉमेडी बघताय ते जी कलाकार आहे ते. बाकी तर जे आहेत ती का वायपट कमेंट करणार ते बघतील त्यांचं घर कसलं आहे आणि काय करतंय आणि घरात तिथं करते व्हिडिओ. तसं काय करू नका बरं का. तुम्ही आमची कला बघा, कॉमेडी बघा, आम्ही काय करतो जे आम्ही तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न करेल, तुम्ही हसत राहा. चला बाय बाय.